रणमल महाराजांच्या एंट्रीपासून सुरू आहे. हा अगदंड आणि फगदंड. नमस्कार नमस्कार महाराज. कारी काल माझा घोडा अचानक का थांबला? विनोदी म्हणतात गोमाशा जास्त. अरे हराम खरानो गोमाशा नाही, माझा घोडा एकाएकी का थांबला याचं मी तुम्हाला सांगतो. कारण ती म्हशीवर बसलेली, म्हशीच्या पलीकडं बसलेली कोण? बगळी. अरे बगळी नव्हे शाण्या, असा हात ठेवून त्या म्हशीच्या पाठीमागच्या शेपटा करून असा हात ठेवून टेकून उभा राहिलेली अशी ती कोण कोण असावी बरे? अरे ती अगदम कोण असावी ती काय आपल्याला कळत? अरे ती ती गवळेची रंभा. हा हा जावा आणि आमचा निरोप त्यांना द्या. काय ए रंभा? रत्नगडच्या रंगमालात रणमल महाराजाने तुला ताबडतोड निरोप पोस्टात घेऊन ये. नाही आलीस तर उद्या सरे बाजारातून तुला खेचून घेऊन नेल्याशिवाय राहणार नाही. जावा दोघवी काम करा डोळं. हे आपल्याला नाही जमायचं का? अहो सावळवाडे जायचं आणि ते काय फुकट शिर हातात घेऊन कापून घ्यावं लागते. अरे कशासाठी शिर हातात कापते? अहो तो नामदेव पाटील मी मुलकाचा खवाट माणूस आहे तो, आणि तिकडे जावं म्हणताय ते. जावा काम करा. ड्युटी बाय ड्युटी फुकट काम होत नाही. काय पाहिजे आपल्याला? 10,000 रुपये देऊ. हे 10,000 रुपये काय होते काय? चाल 25 घे. नाही नाही 25 काय होते भर 50-50 दोघाला. अहो काय साहेब 50-50 सण काम होते ते अशी येऊ भडकावची कामं आहे ते. अरे जा 75-75 रुपये दोघांना 150 रुपये देतो. जावा नाही जमायचं. मग किती देऊ? बर झालं 90 रुपये देतो दोघांना. तुला 90 त्याला 90. हे नाही जमायचं. 95 देतो. हे नाही नाही 96 देतो दोघांना. नाही नाही 97 दोघांना देतो. नाही हो जमायच नाही. अरे 98 देतो. नाहीच नाही जमा नाही जमायचं. किती? बर 99 रुपये देतो. 99 रुपये नाही जमायचं. 99 रुपये नाही बस 99 रुपये 99 पैसे देतो. हे नाही जमाय. नाही जमेल जमेल. 99 रुपये 99 पैसे देतो. नाही जमाय. हे ते गवळीवाड्या नामदेवाच्या हातनं जगून याचं काय? नामदेव पाटलाच्या नाही नाही जगून यायचं म्हणजे आता तुम्ही जगणार का? अडकणं दोघांतून हंट आहे त्या पगारातल्या पैशात काम करायचं. चला चालायला का जात? हराम खोर कुठले साली आले गवळीवाड्यात आले. आ गवळीवाड्यात कोण आहे का? नामदेव पाटील वाड्यात आहे ती का? कोण आहे र कोण आहे र? राम 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 राम. इल्ल कोठा काय? श्री नामदेव पाटील यांना रणमल महाराजांचा विनंती नमस्कार लोकोटा देण्यास, कारण की आपले गवळेची रंभा लोकोटा पाहताच
उजा रत्नगढ़च्या रिंगमालात पाठवून द्या, नाही दिली तर सरे बाजारून खेटून घेऊन चाललंय महाराज रणमल। अरे वा, रणमल महाराजाचं लोकोट आहे वे, असं दे इकडे लातणं तुडवतो नामदेव पाटील म्हणतात मला, जा तुझा रणमल का फिलमल येत नाही म्हणून जा, मणे रंबाला पाठवून द्या। अहो पाटील, पण बिन जेवतालो आम्ही काय, आम्हाला काहीतरी असं होय, काय पाहिजे तुम्हाला, हा काय ताक धैर्य असेल का, मसमुतली या ही डिचकी डिचकी प्या, काय नामदेव पाटील, चला चालतो भाडव्यानो, सांग तुझ्या रमणला महाराजला नामदेव पाटील ही जिवंत आहे तोपर्यंत। अरे रंबाच काय, पण रंबाच्या पायाला तुटकं खेटार सुद्धा मिळणार नाही, चला जाऊन सांगा। बर चला जाता का नाही, जातो जातो, अगदरांनी फडवेला पाठवलेले गवळीवाड्यात अजून काय नाही। नमस्कार सरकार, नमस्कार, काय झालं रे महाराज, बेकार नामदेव पाटील काय झालं, अहो तुमचा लोकोटा दिला त्यानं पायानं तुडवला, माझ्या लोकोट्याचा मान पायानं जोड्यानं तुडवला, आणि असं म्हणायला लागला, अरे रत्नगडच्या तुझ्या महालात सावळेवाडीची रंबा, अरे रंबाच काय, पण तुझ्या पायाला तुटकं खेटारी मिळणार नाही, चला चालायला काय तो, असं काय ठीक आहे, एवढी नामदेव पटलाला घमेंडी आली काय, बघतो उद्या सरे बाजारात काय असेल ते, ठीक आहे चला उद्या निघण्याची तयारी करा। इथपर्यंत पुढं जरा रनम ते अगदन फगदनची जुगलबंदी कशी चालायची, गुलाबची आणि माणिकची, ते जरा सांगा। आता दरबार हा वरती काय पुढं कथा नको द्या, आमचे वडील राजकुमारी म्हणते, आमचे वडील ज्या वेळेला स्वर्गी गेले त्यावेळेला त्यांनी आमचे रणमल महाराज सरकार त्यांना वचन दिले की राजकुमारीचे लग्न रणमल महाराजाबरोबर करेल, ते काही मिळून निघून गेले, पण आता आपणहून कसं महाराजांना विचारायचं, बळवून मागे लागलं, ठीक आहे कोण आहे रे तिकडे अफजन बघन, रणमल महाराज कुठे गेले, आहे येते आले तर सांग, मी त्यांच्यावर रुसले म्हणून, असं बर बर, वा राजकुमार निवंत बसला बोलत नाही का, कोण आहे।